ओबीसी आरक्षण की मांग को लेकर अब राज्य में माहौल गर्माते जा रहा है, वही राजनीतिक पार्टियों द्वारा भी कई आंदोलन किए जा रहे हैं। इसी बीच अब बहुजन समाज पार्टी भी ओबीसी के राजकीय आरक्षण की मांग कर रही है। बहुजन समाज पार्टी द्वारा महाराष्ट्र के बुलढाणा जिले में प्रदर्शन किया गया। इस दौरान बसपा ने केंद्र सरकार पर आरोप लगाते हुए ओबीसी आरक्षण को जल्द लागू करने की मांग प्रदर्शन के दौरान की। आज बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट संदीपजी ताजने साहेब यांच्या दिशानिर्देशानुसार बहुजन समाज पार्टीच्या मार्फत ओबीसी बांधवाचं जे राजकीय आरक्षण या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे, ते राजकीय आरक्षण या आघाडी सरकारनं या ठिकाणी त्यांच्या नाकर्तेपणामुळे ते संपुष्टात आलेलं आहे। बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की हे राजकीय आरक्षण या ठिकाणी लागू झालं पाहिजे। या संदर्भात आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, आमच्यासोबत बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट डी एम भगतसाहेब, बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याचे झोन इन्चार्ज सत्तोजी तायडेसाहेब, जिल्हा महासचिव दिलीप सरकटेसाहेब, जिल्हा उपाध्यक्ष अरुण माळीसाहेब, जिल्हा कोषाध्यक्ष धम्मपाल तायडेसाहेब, जिल्हा संघटन मंत्री धीरज भाऊ इंगळे, हे आंदोलन आरक्षणाच्या बाबतीत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी सांगू इच्छितो की आतापर्यंत जेही सरकार या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्यांनी सत्ता सांभाळली, हे सर्वच्या सर्व पहिल्यापासून आरक्षणाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे। आणि भारतीय संविधानानं जे प्रावधान दिलेलं आहे आरक्षणासंदर्भात, मग ते ओबीसीचं आरक्षण असेल, SC ST आरक्षण असेल, जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉगसुद्धा हे सरकार भरत नाही। आणि आज ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे या ठिकाणी जे संपुष्टात आलेलं आहे, ते राजकीय आरक्षणसुद्धा लागू झालं पाहिजे।